सरळ मुद्द्याचंच बोलते. खरं सांग राजन, वैशाली कुठे? हे बघ, रेंज नाही म्हणून कुणालाही कॉन्टॅक्ट न करता कुणी इतके दिवस राहू शकत नाही, आणि वैशाली तर अजिबातच नाही राहणार. निदान लँडलाईन वरून तरी फोन करून तिने कळवलंच असत. मला खरं काय ते कळलं पाहिजे, कुठे आहे वैशाली. मीच गायब केलंय तिला. तिचा फोन माझ्याच ताब्यात ठेवला होता मी, आणि आपल्या घराच्या स्टोर रूम मध्ये तिला कोंडून ठेवलं होतं. डॅडा, काय बोलतोस तू? काय बोलू मग? हा, यांना हेच ऐकायचं ना माझ्या तोंडून, नाही का ताई? नाही राजन, आम्हाला खरं काय तेवढं समजलं पाहिजे बस. एक मिनिट, तुम्ही मला असे कन्फ्रंट का करताय? आणि कसली उलट तपासणी आहे, मी गुन्हेगार आहे का? मामीचं कानातलं मला स्टोर रूम मध्ये सापडलं मामा. अरे हो शौनक, गेली असेल साफ सफाई करायला, पडलं असेल कानातलं. मी तुम्हाला सांगितलं ना ती केदारनाथ यात्रेला गेली आहे म्हणून. आणि ताई, ती माझी बायको आहे, माझ्या दोन पोरींची आई आहे ती. मी तिला काहीही होऊ देणार नाही. आणि या उपर सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करा. आता हिचा सख्या भावावरती विश्वास नाही म्हटल्यावर काय बोलायचं मामा? मला एवढंच विचारायचं. हा विषय आपण इथेच थांबूया. अगं आई, पण तू थांबूया हा विषय. चल डॅडा, चिडू नकोस, पण मला पण हे सगळं विचित्र वाटतंय. म्हणजे तू आत्ता मुद्दाम आत्तू समोर चिडलास आणि विषय टाळलास, कळलं मला. पण मी पण तुझीच मुलगी आहे. पण मला सुद्धा प्रश्न पडलाय की मम्मा इतके दिवस काहीही कॉन्टॅक्ट न करता कशी त्या निघून गेली आहे, कुठे गायब झाली आहे. बच्चू, तुला म्हणून सांगतोय, तुझी मॉम जिथे कुठे आहे तिथे सुरक्षित आहे, काळजी करू नकोस. व्हॉट? मी काय सांगतोय ते पूर्ण ऐक. वैशूला आपल्या प्लॅन्स बद्दल सगळं समजलं होतं, आणि ती तुझ्या आत्तूला फोन करून सगळं सांगायला निघाली होती. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. बघ, जशी ती तुझी मॉम आहे तशी माझी बायको पण, हे विसरू नकोस. ओके, मी तिला काहीही होऊ देणार नाहीये. काळजी करू नकोस, आपलं सगळं मनासारखं झालं की आपण तिला परत आणू. मला एकदा तिच्याशी बोलायचं आता. योग्य वेळ आली की तुला फोन लावून देईन, तेव्हा बोल. जा आता रूम मध्ये जा, उशीर झाला. डॅडा रे, जा. आई आणि शौनक सुद्धा जरा आतीच करायला लागले. त्यांची सुद्धा वेळ भरत आली. आर्या, तुम्ही आई आटपा की लवकर, सुन्याला वाट बघून बघून वारवळ लागेल तिकडे. रोहन, रोहन. आर्या, रोहने गेला पुढे. तसाच येणार आहे. अगं, कुर्त्यात काय दिसत होता पाचड्या, लय भारी नाद खोळा. मग मुलगा कोणाचा आहे? तुम्हीचा. नाही, आई देखणं आहेतच, पण तो तुमच्यावर गेलाय. तुमची रुबाबदार. समोरच्याला बाटलीत कसं उतरवावं हे नवऱ्याकडनं शिकलेली दिसतेस. हे मी आईकडून शिकली. असं आहे. मग त्या तुझ्या आई आणि माझी आई कुठे? दोघी आवरत आहे. तुम्ही आई आटपा की लवकर, आरसे तडकतील घरातले.
असं बोलू नका, दोघी तडकतील नाही तर तुमच्यावर. अरे जाऊ दे गे, असं पाहिजेच. गोड संसार केला का नाही की तो आळणी होत, त्याला तिकटाचा तडका पाहिजेच. अग काय रे इलासन, काय पण काय बोलतोयस? बघितला ना आई, नेहमी असं करतात. आपण तयारीला लागलो ना की हे म्हणतात आरशांना तडा जाईल म्हणून. अगं पण तसं म्हणण्याशिवाय आवडतच नाही तर तुम्ही. चला लवकर, सुन्या वरडलं नाही तर. चला बाबा, तुम्ही नेहमी काय करता. आता चला निघूया. अग त्याला खोडकरपणा करायचा असल, त्याची धाकली लाडकी लेक आहे का नाही ती कवा बी आरशात बघत नाही ना, म्हणून आज त्याला स्पेशल खोड काढायची असल. नाही, मला तिची खोडी काढायची नाही. तिनं हापिसरशी लग्नाला नकार दिल्यापासून मूड गेलाय माझा. खर तर सुन्याकडे पण जायचं नाही, पण त्यानं गणपतीच्या आरतीला बोलवलंय म्हणून चाललो. देवाच्या दर्शनाला जातो ना आपण, मग मूड चांगला पाहिजे ना आपला. काय चाललंय तुझ? बघितलं का आर्य, अशी आपली पाटील फॅमिली. माझ्या चेहऱ्यावरच हसू जर्रा मावळलं कि ती परत आणण्यासाठी धडपड करतात सगळी. साजरे, मला त्या गोष्टीचा राग आहेच. आता आरतीला चाललोय, आनंदच जाऊया. चला बाई, कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? मी नीलिमा सावंत. पाटील, मी तुम्हाला भेटायला आली. मला आता काय काम आहे माझ्याकडे? तब्येत बरी आहे ना आता? अशी कशी बरी असेल सांग बर. तुम्ही ओळखता का यांना? अग ओळखतो, म्हणजे काल कालपासून म्हणतीये घरी घेऊन जा, घरी घेऊन जा. एकदाचा काय तो निकाल लावून टाका. पण तुम्ही काय माझं ऐकलोच नाही. मग आता मी चालेल स्वतःहून. आपल्या पाटील वाड्यात काय बोलते हो तुम्ही? नाही नीट सांगा, मला समजणं झालंय. मला माहितीये पाटील, घरच्यांसमोर काही बोलायचं नाहीये. पण आता किती दिवस असं लपवून ठेवणार आहे? कालच म्हणालत ना तुम्ही कि माझ्या बायकोला सगळं सांगून टाकणार आहे. 15 वर्ष तिच्यापासून सगळं लपवून ठेवलंय. आता माझा धीर पण सुटायला लागलाय. मग आता सांगून टाकायला हवं आपल्यातलं नात. आपल्या दोघांमधलं नात.
दिलास हा? अरे काय बोलते ही बाई, तुमचा दोघांचा संबंध? काय संबंध आहे आई, काल या रस्त्यात चक्कर येऊन पडल्या होत्या, मी मदत केली यांना, बाकी मी यांना ओळखत बी नाही. हो ताई, परत चक्कर येऊन डोक्यावर पडला नाही ना, म्हणजे लगेच काय बोलताय असं? मी काल पहिल्यांदाच बघितलं तुम्हाला. पाटील, असं काय करताय तुम्ही? हा, तुम्हीच म्हणलं होतात ना की आयुष्यभर एकत्र राहू म्हणून, तुम्ही या उमाला कंटाळला आहेत म्हणून. तुम्हीच तर म्हणाला होता की तुझ्यासारखी निळू ती काही रोमॅन्टिक नाही म्हणून. मग आणि हेही म्हणाला होता की तिला घराच्या बाहेर काढून फेकाल म्हणून. आणि मग या वाड्यात आपण दोघच राजा राणी वाणी संसार करू, नाही का? आणि तुमच्या आईला पण मी सांभाळन बर का? नाही, मला माहितीये तुमचा तुमच्या आई मध्ये लई जीव आहे. काय बडबडती असा? माझ्या समोर माझ्याच नवऱ्याचा हात पकडतेस, तुला लाज नाही वाटत? आता लाज कशा पायी वाटायला पाहिजे? जीव लावलाय मी पाटलांवर, माझ्या आयुष्यातली 15 वर्ष खर्च केलीत मी त्यांच्यावर. असा देख ना, जीव टांगणीला लावणार नजरनं बघणार, लांब टांगा टाकत असा चालणारा, असे कमरेवर हात ठेवून रुबावात वाचणारा, खणखणीत आवाजाचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गालावरचं गोल गोल खळे. माझ्या बी गालावर खळे आहे बघा चेतक. काय हो पाटील, तुम्हीच तर म्हणायचे ना नलू खळीला खळीची खून पटली म्हणून. मग आता सांगा तुम्ही मला, अशी कशी जाऊ सोडून मी तुम्हाला? काही निलाज रे आहेस का तू? आ अहो बाई, जरा आवरा, तुम्ही देव माणसावरती दोष लावताय, कळतय का? अगो बाई, आर्या पाटलांची लाडकी सून, बरोबर, अगदी बरोबर, देव माणूसच मानते बर काही तुम्हाला. अहो बाई, तुम्ही काय बडबड करताय, कळतय का तुम्हाला? अग तेच सांगतेय मी, माझं आणि पाटलांचं एकमेकांवर प्रेम आहे. माझी आणि पाटलांची ओळख साजिरीच्या जन्माच्या वेळेची. उमाबाई, उमाबाई, साजिरीच्या जन्माच्या वेळेचा काळ आठवतोय का तुम्हाला? हा आठवते. पाटील रात्री खूप चुप माझ्या घरी यायचे, आणि पहाट व्हायच्या आत घरी परतायचे. मनातलं सगळं बोलायचं माझ्यापाशी, लई दुःखी असायचा माझा राजा. हो, तोंड सांभाळून बोला, मी तुम्हाला ताई म्हणतोय, त्याची लाज बाळगा. बाई बाई बाई, समजन समोर ताई ताई का? आणि एकट्यात असताना नेलू नेलू, आणि त्यानंतर इलू इलू. बघा बाई, बाईची जात आहे म्हणून गप बसलोय, नाहीतर थोबाड इकडचं तिकडं केलं असत. वाटेल ती काय बोलताय? हा हे बघा, उमा शिवाय माझ्या आयुष्यात दुसरी कुठली बी बाय आलेली नाही, ती माझी लग्नाची बायको आहे, पण माझं फक्त तिच्यावरच प्रेम आहे. आणि माझा यांच्यावर विश्वास आहे, कुठल्याही परक्या बाईकडे ना डोळे बर करून बघणार नाही ते. काय गय, माझ्या लेकराबद्दल काय पण काय बोलतीस? हा अग, अख्ख्या गावात फिरून बायकासनी विचार, एक भी बाई तुला सांगणार नाही की इलास पाटलाच्या नजरेत बाप आहे म्हणून. अहो मी आहे की कशाला हित तिथं बघतील? अहो लग्नाच्या बायकोनं जे सूट दिलं नाही ना, ती कसर मी भरून काढलीये.
आणि पाटलांना बी माहिती आहे आपल्या नीलूला असं काही चालायचं नाही म्हणून. काय हो पाटील, बरोबर ना बाप? काय निर्लज्ज बाई आहे हा, चेहऱ्यावर ना तर सधी सुती दिसते. काय ग ए औदस, ए लाज शरम काय नदीत बुडून आलीस होय ग? बाई 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 साजिरी ना ग तू, पाटलांचा लई जीवे बाई तुझ्यात. अग तुझं नाव जेव्हा पाटलांना सुचलं होत ना तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी मला सांगितलं होत. काय ग ही बोट नाटवत, ही कसले खानखुन करतीये, काय काय म्हणते काय? काय कळ नाही काय बोलती, काय बोलती? तिला जे काय म्हणायचं ते तिला बोलता आलं असत ना, तर तुम्ही उभ्या उभ्या जमिनीत गाठला गेला असता. ती बरोबरच बोलती, ती म्हणती माझे बाबा चिडत्याल, भांडत्याल, वरडत्याल, पण परक्या बाईकडे कधी वाईट नजरेनं बघणार नाहीत. आहो पण मी कुठे आहे परकी? 15 वर्ष बांधून राहिले ना तुमच्या सोबत. मी हो बाई, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? तिला काय खानाखुना करून सांगताय? तिला फकस्त बोलता येत नाही, ऐकायला येत. जा तुम्ही निघा, चालते हवा चांगल्या मेंदूच्या डॉक्टरला दाखवून मेंदूर उपचार करून घ्या. तुम्ही डोक्याला शॉट देऊ नका बरं का रिकॅमेराने, खेनं दिनं खंडील लावून येण. अगं बाई 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 बाई, ज्याच्यावर एवढं प्रेम केलं तोच आता ओळख दाखवे ना मला. लग्न करायचं वचन दिलं या माणसाने, मला म्हणाला लग्न करून घरात घेऊन येईल, मी आपली वाट बघत बसले, पण हा काही आला नाही. आता मी काय करू, माझी फसवणूक केली ना या माणसानं. नाही 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 नाही, आता मी पोलिसांमध्ये तक्रार करणार, म्हणजे करणार. ओ बाई, तुम्ही पोलिसांना सांगा नाहीतर कोणालाही सांगा, हे सिद्ध नाही होणार आहे की बाबांनी तुम्हाला फसवलंय ते. मी सिद्ध करू शकते, माझ्याकडे पुरावे आहेत. मी सगळे पुरावे गोळा करून ठेवले होते. मला माहित होत, मला माहित होत कि माझ्यावर याची वेळ येऊ शकते म्हणून 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 आता मी सगळे पुरावे ना तुम्हाला समजांना दाखवणार आहे. कसले ते फोटो कुणी काढले, कुठून आणले बघा एकदा, म्हणजे तुम्हाला सगळं आठवेल. या नीलिमा सावंतला इतक्या सहजासहजी विसरणं शक्य नाहीये. अजिरे काय आहे ती, कसली फोटो आहे? अगं बोल की देते फोटो इकडे.
आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.